विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी सुनामी विषयी माहिती पाहणार आहोत। तर सुनामी म्हणजे काय? तर सुनामी म्हणजे जेव्हा सागर तटाशी भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यावेळेस जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा काय करते, पाण्याच्या प्रवाहाला वर ढकलते। पाण्याच्या प्रवाहाला वर ढकलल्यामुळे त्या ठिकाणी काय होतात, प्रचंड लाटा निर्माण होतात। आणि त्या लाटांचा जो वेग असतो तो प्रति तास 800 ते 900 किलोमीटर या वेगाने त्या लाटा व्हायला लागतात। सुरुवातीला उंच नसणाऱ्या ह्या लाटा जेव्हा सागराच्या किनारी जाऊन पोहोचतात तेव्हा त्या 100 फुटापर्यंत काय होतात, उंच व्हायला लागतात। याला सुनामी असे म्हणतात। सुनामीचे विघातक परिणाम काय होतात, तर सुनामीमुळे जीवितहानी व वित्तहानी होते व समुद्राच्या किनारी असलेल्या जे बंदरं आहेत त्यांची पण नुकसान या ठिकाणी होते। अजून समुद्राच्या किनारी असलेले जो प्रदेश आहे तो दलदलीचा प्रदेश बनतो। सुनामीमुळे ज्या इमारती आहेत किंवा जे काही बांधकाम झालेलं आहे तेही उद्ध्वस्त होते। सुनामीमुळे त्या ठिकाणी झाडे उन्मळून पडतात आणि वाहतूकही ठप्प होते। सुनामीमुळे संबंधित व्यवसाय व जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो। सुनामीवर आपल्याला उपाययोजना काय करता येईल, तर उपाययोजना अशी करता येईल की कृत्रिम आणि भूस्थिर उपग्रह जे आहेत त्यांच्यामुळे आपल्याला काय माहिती होते, त्यांच्यामुळे आपल्याला सागरतटाशी होणारे जे ज्वालामुखी किंवा भूकंप आहे त्यांच्याविषयी माहिती मिळते व ती माहिती मिळाल्यामुळे आपण जो समुद्राच्या किनारी राहणाऱ्या प्रदेशात राहणारे किंवा समुद्र किनारी राहणारे जे लोक आहेत त्यांना आपण सूचना देऊन त्यांना आपण दूर कुठेतरी चांगल्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण माहिती पाहूया वादळांविषयी। वादळ म्हणजे काय, तर हवेमध्ये जेव्हा कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात तेव्हा हवामानात बदल घडून येतो। हवामानातील बदलांमुळे त्या ठिकाणी जे वारे आहेत ते वेगाने वाहू लागतात आणि वेगाने वारे वाहू लागल्यामुळे त्या ठिकाणी वादळ निर्माण होतो। वादळांपासून आपल्याला स्वतःचा बचाव कसा करता येईल या संदर्भात आता आपण माहिती पाहूया। तर इमारतीला लागून असलेले जे मोठे झाड आहेत त्या झाडांची नियमितपणे छटाई केली पाहिजे, कारण वादळामुळे काय होते, ते झाड त्या इमारतीवर कोसळून इमारतीचे नुकसान होऊ शकते आणि तिथे असलेले जे लोक आहेत त्यांची हानी होऊ शकते। त्यानंतर आपण बाहेर कुठेतरी असू तर फोनद्वारे आपल्या मित्रांना किंवा नातलगांना त्याची माहिती आपण दिली पाहिजे। त्यानंतर इतर कोणी व्यक्ती जर वादळात सापडलेला असेल तर त्याला थोड्या वेळासाठी आपण आपल्या घरी आश्रय दिलं पाहिजे। गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद केला पाहिजे आणि वीज पुरवठा जर सुरू असेल तर वीज पुरवठा खंडित केला। तुम्ही स्वतः जर बाहेर असाल तर संरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। आज आपण या ठिकाणी सुनामी आणि वादळांविषयी माहिती जाणून घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही, पण 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो।